ही आग पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागली आगी जळालेल्या कीटकनाशकांची दुर्गंधी पसरल्याने इमारतीमधील भाडेकरूंना जाग आली त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता दुकानाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कट्टा पंचक्रोशी मधील ग्रामस्थांच्या निदर्शनास आणले आणि दुकान मालकांना घटनेची माहिती दिली आगीने रौद्र रूप धारण केल्याने ग्रामस्थांनी मालवण नगरपंचायतशी संपर्क साधत घटनेची माहिती देत अग्निशामक बंब पाठवण्याची विनंती केली हा बंब काही वेळातच कट्टा बाजारपेठेत दाखल झाल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले या आगीमध्ये खते बी बियाणे कीटकनाशके कोयत्या आणि इतर लोखंडी साहित्य फर्निचर इलेक्ट्रिक उपकरणे आगीच्या भडक्याने जळून खाक झाली या सुमारे वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान झाले घटनेचा पंचनामा कट्टा तलाठी सावंत पोलीस पाटील सुभाष तळवडेकर यांनी केला ब्युरो रिपोर्ट कोकण नाव सिंधुदुर्ग